देख रहे हैं अंजनगांव सूरज न्यूज़। अंजनगांव सूरज की खबरें देखने के लिए देखते रहिए आपके शहर का चैनल अंजनगांव सूरज न्यूज़। दिवाळी एक दिवसांवर आली आहे, परंतु बाजारात शुकशुकाट। ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले। अंजनगांव सूरज येथील व्यावसायिक त्रस्त। सणाचा राजा तसेच हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी हा सण श्रीमंतांपासून ते सामान्य नागरिक, लहान ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचा, हर्ष व उल्हासाचा सण म्हणून ओळखला जातो। दिवाळी म्हटलं की मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ बाजारात पाहायला मिळते। व्यावसायिकसुद्धा या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो। दिवाळीच्या निमित्ताने कापड दुकान, किराणा दुकान, घरगुती वस्तूंचे सेल, इलेक्ट्रॉनिक दुकाने, दिवाळीला लागणाऱ्या पणत्या, दिवे, सजावट साहित्य, फटाके अशी सर्व दुकाने ग्राहकांनी फुलून जातात। पण यावेळी मात्र अंजनगाव सूरज शहरातील सर्वच दुकानात समाधानकारक वस्तूंची विक्री होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे। तर आमचे मूळ बा या चायनामुळे आमचा मानापूर परिणाम झाला, की आमचे वडेपाकी धंदे आहेत, त्याच्यामुळे आमचे धंदे बसलेले आहेत, आणि चायनामुळे पूर्ण धंदे दिघ नाही होऊन गेले आहे। आम्ही पोट भरायचे काय करावायचे आहेत, त्याच्यामुळे कसं आहे की आम्हाला धंदे करणं मुश्किल झाले, पोट भरणं मुश्किल झालं वा, मग धंदा बंद करा की चालू ठेवा, मग आम्हाला मोलमजुरी नाही आहे, मजुरी कोणी सांगत नाही, नोकरीचा माणूस नाही कोणी घरात, त्याच्यामुळे धंदा करा की पोट भरा की काय करायचे आहेत। आजच्या मोबाईल युगात ऑनलाईन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढला आहे। तसेच बाजारात चिनी वस्तूंची मागणी मोठी आहे, त्यामुळे पारंपरिक पणत्या, दिवे, सजावटीच्या वस्तू यांना मागणी राहिलेली नाही। याचा सर्वाधिक फटका दुकान मालकांना तसेच पारंपरिक वस्तूंनाही बसल्याचं दिसत आहे। शहरातील या सर्व वस्तूंची खरेदी ही ग्रामीण भागातील ग्राहक करीत असतो, मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेती व शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले, त्यामुळे हा परिणाम बाजारात पाहायला मिळतो। अशा अनेक कारणांमुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे। दिवाळी एका दिवसांवर आली असली तरीही बाजारात शुकशुकाट दिसत असून ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे। जावे शाह, अंजनगाव सूरज न्यूज। सर, माझं नाव किशोरभाऊ शेंडोकर आहे, माझं गाव अंजनगाव सूरज आहे। आम्ही मातीचा ओल्डबागी धंदा करत आहोत, उजळण्या, पणत्या, मापुला वगैरे, माठ वगैरे, आणि ह्या माठावर बाबा आमच्या परिणाम पडला आहे। चायनाचा माल फिनिशिंगमध्ये येते, फिनिशिंगमध्ये आल्यानंतर आमचा जो माल आहे आम्ही कर्नाटक राहतो, ह्या कोण घेणार बा, याच्यामुळे आम्ही धंदे पडलेले आहे, तर आम्ही काय करा पाहिजे, तुम्ही सांगा आम्हाला, याचा पूर्ण दुसरा पर्याय नाही आहे, हे फिनिशिंग माल आणता, इकून इकून बरं बरं म्हणतात, तर आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही पोट कसं भरणार बा, तुम्ही सांगायच्या, तर कसं आहे की आम्हाला धंदे बंद करावं लागं, खूप परिणाम झाला, आम्ही परिवार कसा करावा, काय कसा करावा, पोट कसं भराव, तर ह्या आमचा जो ओळबागी धंदा आहे त्याच्यावर खूप सारा असर झालेला आहे। या अंजनगाव फटाका असोसिएशनतर्फे मी उपाध्यक्ष बोलत आहे। यावर्षी फटाक्याचे 40% भाव वाढलेले आहेत, त्यामुळे गिरायकांवर खूप परिणाम होत आहे। तरी यावर्षी दिवाळी थंडी वाटत आहे फटाक्यांसाठी, गिरायकांचा असा भरघोस वाटत नाही, आणि पीक पाणी पूर्णतः कास्तकार जे आल्याने त्यामुळे कास्तकारच्या भरोशावर हे दिवाळी असते, आणि त्यामुळे दिवाळीचे फटाक्याचं आमचं व्यापारी लोकांचं फार नुकसान होत आहे। त्याच्यानंतर अंजनगाव सूरज सर्व फटाका असोसिएशनतर्फे शांततेने आमचे फटाका विक्री दुकान लागलेले आहेत,